छडी लागे छमछम विद्या येई घमघम हा काळ आता लोटला असला तरी अजूनही अशा काही प्रवृत्ती अधूनमधून डोकं वर काढत असल्याचं कोल्हापूर जिल्ह्यातल्या घटनेनं समोर आलंय. अशाच कठोर शारीरिक शिक्षेमुळे आजारी असलेल्या कोल्हापूरमधल्या विद्यार्थिनीवर सध्या मुंबईमध्ये उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या या विद्यार्थिनीचे हे थरथरणारे आणि लटपटणारे पाय पाहिल्यानंतर अंगाचा थरका पुडाल्याशिवाय राहत नाही. कसलेला पहिलवान ही 500 उठाबशा मारू शकणार नाही, पण कोल्हापुरातल्या शिक्षिकेनं या विद्यार्थिनीला ती शिक्षा दिली. त्यामुळे या मुलीला प्रचंड शारीरिक त्रास झालाच, शिवाय तिच्या मनावरही मोठा आघात झालाय. कोल्हापुरातून मुंबईतल्या KM रुग्णालयात दाखल केलेल्या या मुलीवर इतर उपचारांबरोबरच मानसिक उभारी करता तिचं समुपदेशनही केलं जात आहे. त्यांनी पाठवलं तर कारण ते मुवमेंट डिसऑर्डर त्यांना वाटलं जे होता ते कसं मुळे झालं त्याला हाय त्याचा पाय जो हालत होता त्याचं कारण शोधायचं होतं. तर आम्ही न्यूरोलॉजिस्ट आहे, सो इट इज आवर स्पेशालिटी, त्याच्यासाठी पाठवलं होतं. पण त्याचे आतापर्यंत जो इन्व्हेस्टिगेशन आहे ते MRI त्यांनी ऑलरेडी केला होता, आम्ही EMG नाव कंडक्शन केलं, आम्ही VDEG पण केलं. त्याच्यामुळे असं मेंदू त्याचं चांगलं आहे, काही प्रॉब्लेम वाटत नाही. सो आणि आम्ही ट्रीटमेंट कालपासूनच चालू केली आहे, त्याच्यावरून ते आता बरी होत चालली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुलांना शारीरिक किंवा मानसिक जाचदायक शिक्षा देणं चुकीचंच आहे, कारण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या मनाला एक शॉक स्टेटमध्ये जातात. ते शाळेबद्दल भीती वाटते, अभ्यासाबद्दल भीती वाटते, शिक्षकांबद्दल दुरावा निर्माण होतो, चीड निर्माण होते, आणि याचे परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर होऊ शकतात, भविष्यावर होऊ शकतात. कठोर शिक्षा केल्याने शिस्तीऐवजी मुलांना शाळा, शिक्षक, अभ्यासाबाबत तिटकारा निर्माण होऊ शकतो. म्हणून शारीरिक शिक्षेऐवजी मुलांना त्यांची चूक समजावून देणं गरजेचं असतं. शाळा हे दुसरं घर आहे मुलांसाठी, की जे ज्यांच्या भविष्यावरती उत्तम परिणाम करू शकतं अशी ती भूमी आहे. आणि या भूमीमध्ये मुलांना समजून घेणं आणि त्यांच्या चुका होत असतात त्या चुकांचं विश्लेषण करून आपण काय करू शकतो, पालकांना आपण कसं त्याच्यामध्ये आणू शकतो, कारण पालकसुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये एक उत्तम पार्टनर असतात. आणि म्हणून कुठेतरी एक त्या गोष्टींबद्दल मोठ्या मॅच्युरिटीने बघणं शिक्षकांना खूप आवश्यक आहे. दरम्यान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या विद्यार्थिनीची KM मध्ये जाऊन विचारपूस केली. ती शिकत असलेल्या शाळेची तिला धास्ती वाटू नये यासाठी तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलंय. पुन्हा त्याच शाळेत जायला मनाने एखादं या वयातलं मूल तयार होणार नाही, म्हणून तिला जवळ 2.5-3 किलोमीटर दुसरी शाळा आहे तिला परत गेल्यापासून त्या दिवशी त्या नवीन शाळेमध्ये प्रवेश देऊ. आणि त्याचबरोबर तिचे वडील जे जुन्या शाळेमध्ये आहेत त्यांनासुद्धा बाजूच्या शाळेमध्ये आपण जो नवीन आकृतीबंध पुढच्या महिन्यात होतो आहे त्याप्रमाणे त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये समायोजित करू, त्यामुळे त्यांची नोकरीही जाणार नाही आणि विजयाची प्रकृतीसुद्धा चांगली राहील आणि ती पुढे तिचं शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू करेल. एकंदरच मुलांच्या मनामध्ये शिक्षकांविषयी धाक नव्हे तर प्रेम कसं निर्माण होईल या दृष्टीनं प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं शिक्षण आनंददायी होईल. कृष्णात पाटील, Z मीडिया, मुंबई.